उद्या शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये बैठक होणार आहे आणि त्या संदर्भातली बातमी आपण पाहतोय, काय अधिकचे अपडेट्स आहेत, कोणत्या विषयावर चर्चा होऊ शकते? ही महत्वाची बैठक जी आहे ती शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये आहे. छगन भुजबळ याने ज्यावेळेस भेट घेतली होती त्यावेळेस मराठा आरक्षण जातीय तणाव महाराष्ट्रात वाढलाय आणि त्याच्या अनुभवासाठी तुम्ही आम्हाला मदत करा, तुमच्या अनुभवाची मदत द्या आणि तुम्हीही याच्यात लक्ष घाला अशी विनंती केलेली होती. त्यानंतर स्वतः शरद पवारांनी सांगितलं होतं की मी मुख्यमंत्र्यांसह इतर काही लोकांशी बोलतो आणि त्यांना विचारतो आणि त्यानुसार आम्ही चर्चा करू. त्या पद्धतीची चर्चा प्रामुख्याने मराठा आरक्षणाचा जो प्रश्न आहे, कारण आजपासून मनोज दरांगे उपोषणाला बसलेले आहेत कालपासून, त्यामुळे त्यावर सुद्धा चर्चा होणार आहे आणि विविध राज्यातले प्रश्न जे आहेत ते शरद पवारांशी चर्चा करणार आहेत, शरद पवार मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. यातून काय मार्ग काढता येतो हेही पाहणं महत्वाचं आहे, कारण ओबीसी मराठा आरक्षणाचा प्रश्न सध्या महाराष्ट्रात मोठा ज्वलन झालाय आणि तो प्रश्न सोडवण्यासाठी शरद पवारासारखा अनुभवी नेता आपल्याकडे असल्याचं छगन भुजबळ यांनी म्हटलं होतं, त्यासाठीची बैठक असल्याची माहिती आपल्याला मिळते. विक्रांत बालाजी, खरं विविध मुद्द्यांवर खरं तर चर्चा होऊ शकते, परंतु मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्या व्यतिरिक्त कोणते नेते उपस्थित असणार आहेत या संदर्भातली काही माहिती मिळते का? कोण नेते उपस्थित असणार आहेत माहित नाही, परंतु प्राथमिक स्वरूप पाहता तर मुख्यमंत्री आणि शरद पवार यांची बैठक होणार आहे आणि या बैठकीत या आरक्षण हा मुख्य विषय असणार आहे, त्यावर तोडगा कसा काढायचा, त्यानंतर कदाचित सर्वपक्षीय बैठक किंवा सर्वपक्षीय नेत्यांना बोलवलं जाईल, कारण पूर्वी आरक्षणाच्या बैठकीवर ज्यावेळेस राज्य सरकारने निश्चित. बालाजी, धन्यवाद दिलेले या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि उद्याच्या बैठकीतून काय निष्पन्न होतं हे पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आहे.